नमस्कार विद्यार्थी मित्रम मंडळींनो आवाज आपण बघणार आहोत की मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार अठरा याच्यामध्ये एक महत्त्वाची खबर आपल्या हाती आली आहे की ती म्हणजे जे आपले पाच एप्रिलपासून ग्राउंडला सुरुवात झाली होती सध्यासुद्धा ग्राउंड चालू आहे परंतु वीस एप्रिलपर्यंत पाच एप्रिलपासून वीस एप्रिलपर्यंत ज्यांचे फिजिकल एक्झाम झालेले आहेत म्हणजे ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे त्यांच्या मार्कांची यादी ही मुंबई पोलीस डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ह्या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे तरी सर्व मित्रमंडळींनी ज्यांनी आपली पोलीस भरती किंवा मुंबई पोलीस भरतीच ग्राउंड यावर्षी दिलेलं आहे आणि ज्यांचं ग्राउंड वीस एप्रिलच्या अगोदर झालेलं आहे त्यांच्याकरता ही महत्त्वाची खबर असून त्यांनी ह्या साईटवर जाऊन मुंबई पोलीस डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ह्या साईटवर जा आणि त्याच्यामध्ये सदर यादीमध्ये उमेदवारांनी छाती क्रमांक आपला बघायचा आहे म्हणजे चेस नंबर त्यानंतर अर्ज क्रमांक बरोबर आहेत का शारीरिक मोजमाप व्यवस्थित आहेत का मैदानीच्या प्रत्येक प्रकारात मिळाले व एकूण गुण दर्शनात आलेले आहेत ते सर्व गुण आपले बरोबर आहेत का किंवा काही कमी जास्त त्रुटी आढळली आहे तर तुम्ही तीन ते चार मेपर्यंत आपण किंवा ह्या काळजीने आपण ते चेक करू शकतो सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण त्याच्यावर आज आज पाच वाजेपर्यंत आपण त्याच्यावर आक्षेप नोंदवू शकतो तर कृपया करून ज्यांनी आतापर्यंत आपली निवड यादी किंवा सॉरी आपली जी फिजिकलची यादी आहे ती जर बघितली नसेल त्यांनी कृपया बघायचं आहे काही अडचण असेल किंवा काही त्याच्यामध्ये त्रुटी असतील मार्क कमी जास्त झालेले असतील तर आपण त्यांना ईमेलद्वारे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपला आक्षेप मांडू शकतो कृपया करून बघून घ्यायचे कारण सर्वात महत्त्वाचं आहे जर कमी जास्त गुण जर झाले असतील आणि आपण आता बघितले नाही तर आजच्या नंतर आपण त्याच्यावर आक्षेप नोंदवू शकत नाही त्यामुळे आपला हातचा चान्स जाऊ शकतो तरी या साईडवर जाऊन तुम्ही तुमचे गुण चेक करून घ्या ही साई ह्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच दिलं होतं कृपया करून आपली जी गुण आहेत ते खूप लय महत्त्वाचे असतात त्याच्यामुळे आपले वीस तारखेच्या आज जर फिजिकल झाले असतील तर कृपया करून ते आपले गुण बघून घ्या जर गुण गुणव्यवस्थित असतील तर अभ्यासाला लागा चांगला अभ्यास करा जर गुणामध्ये काही तुटे असेल तर तुम्ही त्याला त्यांना ईमेल आय डीवर त्या तुमचा आक्षेप काय आहे ते नोंदवू शकता धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच